हाय, नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. गुड मॉर्निंग सगळ्या भाऊ बहिणीला आमच्या. तर या सगळ्यांनी कालची पोळी राहिलेली, चहाचा पोळी खायला. अगं मायरले पप्पा तर चालले पोळी खायला. हाय, नमस्कार. रातची होती पोळी म्हणले कालची, म्हणजे चहा चपाती. हे आपलं पोळी चपाती सारखी देणार ते बघा. हे चहा पोळी या खायला सर्वजण. शिळ्याचा पोळ्या लय भारी लागतात बरं का चहात खायला. एक नंबर पोळ्या कशा काय झाल्या होत्या? गोड झालते का नव्हते? चांगल्या जाते की गोड झार केले ते बघा पोळ्या मी. तर बघा चहा चाललंय आता पोळ्या खायचं. शिळी पोळी लय भारी लागते चहा मध्ये. मायरू ए बाळा या खायला. बाळा मायरू आपली येई नाही चहा प्यायला. ती सकाळ सकाळ पिली बघायच्या तिकडं. अवय फरसा आणि केक चॉकलेट आणून दिली होती त्या पोराचा बर्थडे होता. मी काय गेलीच नव्हती मायरूला घेऊन, मायरू झोपल्यामुळं. तर त्या पोराने ज्याचा बर्थडे होता त्यानेच आणून दिलंय बाबा. बाई फरसाण राहिले मायरूच्या पप्पाने खाल्ला केक होऊन ते रात्रीच आहे का ना. पाऊस तर सकाळपासूनच चालू आहे आमच्या इकडं. दाद्याचा बर्थडे होता. दाद्याचा बर्थडे तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओ मध्ये. त्याला त्या बर्थडेलाच गेलो ना. तर आपलं आम्ही भाऊचीच गेलो होतो तेवढं बर्थडेला. तर कसं काय पोळी लागते? छान लागते ना. चांगली लागते. मी बी खाते बघा. दोन राहिल्या होत्या पोळ्या. मग अर्धा किलो डाळ घातली होती शिजायला. त्याच्यात ह्यांच्या आत्याला दोन पोळ्या दिल्या. परत ती पितूर जेवाय घालत असते ना आपण माळ घातल्यावर, त्या माणसाला दोन पोळ्या द्यावं लागते. त्या बांधून जेवून खाऊन पिया घालून त्यांना संघ द्यायचे असते त्या दोन पोळ्यान गुळ. तर आम्ही दोन पोळ्या दिल्या होत्या त्यांना. घे आहे ना. मायरू गेली आतू कर खेळायला. एक नंबर पुढे लागते मित्रांनो. मग केली तशी म्हणजे एक नंबरच लागते. या बरं नाश्ता आपला. फरसान पण आहे तर अगुन बड्डेच्या दाद्याने आणून दिलंय दाद्याने. आता आपल्या मायरूचा बी बड्डे घालायचा आपला हलका. आपण भाऊ बहिणीला तर सांगणारच आहे. मित्रांनो काल काय दुसरा व्हिडिओ टाकता आला नाही, कारण कितकी गडबड मांग होती त्यामुळं काल एकच व्हिडिओ आलता तुम्हाला. त्यामुळं सकाळ सकाळ म्हणलं आपल्या भाऊ बहिणींसाठी छोटासा एखादा व्हिडिओ टाकावा. काल इतकी गडबड होती ना माग. हे आणा ते आणा, खोबरं राहिलं खोबरं आणा, कोथमीर राहिली कोथमीर आणा, सारखं पळायच्या पळतीवर असत बघा काल. मायरूला पण सर्दी झाली. तरी मी घर पाण्यात जाते. एरवी इतकी सर्दी झाली तरी घर पाण्यात जाते भिजायला. ऐकतच नाही. पोळी खा की बाळा. पोळी खा की पोळींच्या बाळा नसले. सकाळ 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 घर पाणी नाही अंघोळ केली मायरू. काय
चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, घ्या तर काळजी, बाय बाय. हा.